दूध पावडर किंवा कस्टर्ड पावडर यापैकी कोणतीही पावडर न वापरता फक्त एक साहित्य घालून दुधापासून जे आहे ते घरच्या घरी थंडगार अशी मलई कुल्फी किंवा मटका कुल्फी याचं पण करणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. उन्हाळा आला आहे तर सगळ्यांनाच थंडगार असं काहीतरी खावंसं वाटतंच, तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं ही जी कुल्फी आहे ती करता येते. चला तर मग लगेच करायला घेऊ. याकरता 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध जे आहे ते फुल क्रीम म्हशीचं दूध वापरायचं आहे. हे दूध आटवण्यासाठी एका पॅनमध्ये काढलं. भांडं जर का पसरट असेल तर दूध लवकर आटलं जातं आणि त्याच्यासाठी वेळ कमी लागतो. दुधाला एक उकळी येऊ द्यायची. सायाशी वर आली की मग ती चमच्यानं दुधात घालायची. आता मंदाचेवर दूध जे आहे ते 20 मिनिटं आटवून घ्यायचं आहे. अधूनमधून दुधाला चमच्यानं असं ढवळत राहा. दूध इकडे आटतंय तोपर्यंत आपण कुल्फीसाठी एक मसाला तयार करून घेणार आहोत. त्याकरता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून साखर घेतली. याच्यामध्ये भरपूरशी वेलची घालायची आहे, तर 5 ते 6 वेलची सोलून याच्यामध्ये घातली. थोडंसं केशरसुद्धा याच्यामध्ये घातलं म्हणजे रंग आणि स्वाद खूप छान येतो. त्यानंतर जवळपास 1 टेबलस्पून असे सुक्या मेव्याचे मोठे मोठे काप करून याच्यामध्ये घातले. काजू, पिस्ता, बदाम असं सगळं थोडं थोडं घेतलं आहे. मिक्सरवर हे फिरवून घ्या आणि याची जाडसर अशी पूड करून घ्यायची. जवळजवळ 20 मिनिटे हे जे दूध आहे ते मी आटवून घेतलं आहे. याच्या पॅनच्या कडेला जी साय तयार होते तीसुद्धा दुधात घालायची आणि अधूनमधून दुधाला हलवत राहिलं की छान अशी लच्छेदार रबडीप्रमाणे हे होतं. दूध जे आहे ते असं बऱ्यापैकी दाटसर झालं पाहिजे. आता याच्यामध्ये आपण साखरेचा पाक घालणार आहोत. तो साखरेचा पाक कसा करायचा, तर आता दुसऱ्या एका पॅनमध्ये 1/3 कप साखर घेतली आहे. ही जी साखर आहे त्याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे, म्हणजे साखर कॅरमलाइज करायची आहे. तर चमच्यानं याला हलवत राहा म्हणजे मग करपत नाही. 2 मिनिटात साखर जी आहे ती अशी वितळायला लागते आणि मग तिचा असा पाक होतो. हळूहळू हा जो पाक आहे तो ब्राऊन रंगाचा व्हायला लागतो. इतपत याला शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, याप्रमाणे चिकट असा ब्राऊन रंगाचा पाक तयार झालेला आहे. अगदी मधाप्रमाणे हा दिसतो. आता गॅस बंद करायचा. आता तयार केलेला साखरेचा जो पाक आहे तो दुधामध्ये घालायचा आणि याला असं एकसारखं ढवळून मिक्स करून घ्या. साखरेचा जो पाक असतो तो बराच चिकट असतो, त्याच्यामुळं पॅनला बराच पाक राहिलेला असतो. तर थोडंसं गरम दूध पॅनमध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्या, म्हणजे मग पॅनचा चिकटलेला पाकसुद्धा तुम्हाला दुधामध्ये घालता येतो. हे बघा, दुधाचा रंगसुद्धा असा छान बदामीसर हलका ब्राऊन असा रंग आला आहे. आता याच्यामध्ये तयार केलेला कुल्फीचा मसाला घातला. यामुळं कुल्फीच्या मिश्रणाला जो आहे तो छान असा वेलचीचा स्वाद येतो, शिवाय केशरचा रंगही दुधामध्ये उतरतो आणि ड्रायफ्रूट्सचा जो चूर आहे त्याच्यामुळं छान रवाळ असं टेक्स्चर कुल्फीला येतं. आता या दुधाला अजून दाटसर करण्यासाठी एक खास साहित्य आपण याच्यामध्ये घालणार आहोत, ते म्हणजे पेढे. कोणत्याही प्रकारचे पेढे घेऊ शकता. 3 ते 4 पेढे घ्यायचे आणि हातानं चुरून याच्यामध्ये सोडायचे. पेढ्यांमध्ये छान भाजलेला असा खवा असतो, त्याच्यामुळं कुल्फीच्या मिश्रणाला जे आहे ते अजून दाटसरपणा येतो आणि चवही छान येते. पेढे घातल्यामुळं कुल्फीचं जे मिश्रण आहे ते सुद्धा लवकर तयार होतं, त्याला खूप जास्त आटवायची गरज पडत नाही आणि चवही छान येते. हे असे 3 ते 4 पेढे याच्यामध्ये घातले. एकदा का पेढे घातले की एकदा हलवून गॅस बंद करायचा. याला जास्त उकळायचं नाही किंवा शिजवायचं नाही, लगेच गॅस बंद केला आहे. आणि आता हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड होऊ देत. थंड झाल्यानंतर आपण हे कुल्फीच्या साच्यांमध्ये भरणार आहोत. याकरता हे असे वेगवेगळ्या प्रकारचे कुल्फीचे साचे जे उपलब्ध असतील ते तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी हा ॲल्युमिनियमचा कुल्फीचा मोल्ड आहे, कुल्फीचा साचा आहे जो खास कुल्फीसाठीच मिळतो. त्यानंतर हा असा मातीचा मटका आहे. चिनी मातीची ही छोटी छोटी मडकी आहेत जी कुल्फी करण्यासाठीच खास मिळतात. आणि यापैकी अगदीच काही नसलं तर सरळ पेपरचा जो कप असतो तो वापरला तरीसुद्धा चालेल. हे बघा, दूध जेव्हा पूर्णपणे थंड होतं तेव्हा हे अजून असं दाटसर किंवा मलईदार याची रबडी तयार होते. हे असं आपलं कुल्फीचं मिश्रण असलं पाहिजे, थोडंसं दाटसर असं.
आता हे आपल्याला मोलमध्ये भरायचं आहे. त्यापूर्वी मोल जो आहे तो साफ करून कोरडा करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नसला पाहिजे. आता पहिल्यांदा पेपरचा कप घेतला, याच्यामध्ये पळीनंही असं दूध भरलं. वरून थोडेसे सुक्या मेव्याचे काप घातले. गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या असतील तर त्या घालू शकता. आता ॲल्युमिनियम फॉईलनं हे असं बंद करायचं आहे. याच्यामध्ये हवा जाऊ नये, छान पॅक बसावेत याकरता मी ॲल्युमिनियम फॉईलचे दोन लेयर यावर लावले आहेत. हे छान पॅक बसण्यासाठी याला असं रबर बँड लावून घेतलं. आता ज्या आईस्क्रीमच्या स्टिक्स असतात त्या याच्यामध्ये आपण लावणार आहोत. आता याला आईस्क्रीम स्टिक्स लावण्यासाठी चाकून असा थोडासा काप दिला आणि मग याच्यामध्ये अशा लाकडी स्टिक्स या पद्धतीनं लावायच्या. पेपरचा कप मोठा असल्यामुळं याच्यामध्ये दोन स्टिक्स लावलेले आहेत. आता कुल्फीच्या छोट्या मटक्यांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं मिश्रण भरून घेतलं. वरून सुक्या मेव्याचे काप सोडले, गुलाबाच्या पाकळ्या घातल्या, ॲल्युमिनियम फॉईलचे दोन लेयर याच्यावर दिले आणि असं दाबून घेतलं. रबर बँड लावून हे सील केलं. या मटक्यांमध्ये स्टिक्स घालायची गरज नाही, यातली जी कुल्फी आहे ती चमच्यानं खाता येते. आता कुल्फीचा जो ॲल्युमिनियमचा मोल्ड आहे त्याच्यामध्ये सुद्धा मिश्रण भरलं आहे आणि त्यालासुद्धा अशी स्टिक लावून घेतली. थंड होण्यासाठी हे सगळे साचे डीप फ्रीझरमध्ये 7 ते 8 तास ठेवून द्यायचे. 7-8 तासानंतर आपली ही कुल्फी जी आहे ती अशी तयार होते. आता जी पेपर कपमधली कुल्फी आहे त्याच्यावरचा कागदी भाग जो आहे तो काढून टाकायचा. याच्यामध्ये 2 स्टिक्स लावलेले आहेत कारण ही मोठी आहे, तर याला असं चाकूनं कापून घ्या. हे बघा, ही अशी छान कुल्फी तयार झाली. मटक्यातली जी कुल्फी आहे ती बाहेर काढल्यानंतर 2 मिनिटे जाऊ द्यायची. थोडीशी नॉर्मल आली की मग चमच्यानं यातली कुल्फी जी आहे ती तुम्ही खाऊ शकता. हे बघा, छान अशी रवाळ झाली आहे. त्यानंतर जो ॲल्युमिनियमचा मोल्ड होता तो हातानं असा थोडासा चोळून घ्यायचा, म्हणजे मग आतली जी कुल्फी आहे ती सुटते आणि मग स्टिकच्या साह्यानं याला असं काढून घेऊ शकता. हे बघा, आपली थंडगार अशी मलाई कुल्फी जी आहे ती तयार झाली. ही मलाई कुल्फी किंवा मटका कुल्फी सोडून आईस्क्रीमचे अजून कोणते प्रकार तुम्हाला बघायला आवडतील ते मला जरूर कळवा. त्याचप्रमाणे रेसिपी कशी वाटली तेही कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.